नमस्कार, मी गंगाधर कदम। किनवट न्यूज मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। आपण पाहतात किनवट परिसरातील बातमी। डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या योजनेतील अमृत आहार योजनेचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थीस मिळत नसल्याची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी करून सेवा समाप्त करावी अशा विषयाची निवेदनाद्वारे तक्रार माननीय श्रीमती वर्षाताई ठाकूर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे प्रहार जनशक्ती पक्षाचे किनवट माहूर विधानसभा प्रमुख सतीशभाऊ बोंतावार यांनी केली आहे। जागतिक आदिवासी दिनानिमित्त दिनांक 9 ऑगस्ट 2016 पासून महाराष्ट्र शासनाने आदिवासी तालुक्याच्या भागामध्ये गरोदर स्त्री व स्तनदा मातांना डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचा योजना चालू केली आहे। परंतु किनवट तालुक्यामध्ये अनेक गरोदर स्त्री व स्तनदा मातांना प्रस्तुत योजनेअंतर्गत आहार मिळत नाही। कार्यालयातील संबंधित बालविकास अधिकारी अंगणवाडी पर्यवेक्षिका अंगणवाडी सेविका यांनी मिळून लाभार्थींना लाभ न देता जास्तीत जास्त कागदोपत्री कारभार चालविला आहे। वास्तविक पाहता या योजनेच्या लाभार्थ्यामध्ये काही विधवा स्त्रियांचे नावे आहेत। प्रत्येक अंगणवाडीमध्ये ज्या विद्यार्थ्यांची नावे आहेत ते मुली इंग्लिश शाळेत आहे व बाहेरच्या शाळेत शिकत असलेल्या मुलांची नावे आहेत। अमृत आहार योजनेचा देयक देण्यात आले त्यांची धनादेश क्रमांक सहित चौकशी करावी। अनेक अंगणवाडीमध्ये आहार दिला जात नाही कारण अंगणवाडीमध्ये विद्यार्थी उपलब्ध राहत नाहीत। मग हा आहार कुठे खर्च करत केला जात आहे? आहार देते वेळेस याची ऑनलाईन माहिती मोबाईलवर भरून फोटो व्हिडिओ शासनास पाठविला पाहिजे, ते बहुधा पाठविले जात नाही। शासनाने ऑनलाईन मोबाईल व रिचार्जसाठी सर्व मुबलक सेवा दिलेली असताना देखील ही सविस्तर माहिती पुरवली जात नाही। मार्च 2017 ते फेब्रुवारी 2020 पर्यंत योजनांची चौकशी करावी। सप्टेंबर 2016 ते ऑक्टोबर 2018 या आर्थिक वर्षामधील अनेक गरोदर माता व स्तनदा मातांना लाभ मिळालेला नाही, असे लाभार्थीसुद्धा माझ्याकडे उपलब्ध आहेत। चौकशीवेळी मी त्यांनासुद्धा हजर करू शकेल। अंगणवाडी भरती प्रक्रियेमध्ये चिरमिरी घेऊन मदतनीसांच्या पदोन्नतीसाठी अधीनस्थ कर्मचाऱ्याकडून आर्थिक व्यवहार केला जात आहे। खरं तर या सेविकांचे शासन आदेशानुसार सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती झालेली आहे असे निवेदनात नमूद करून वर उल्लेख केलेल्या खर्च सर्व बाबीचा विचार करून गावनिहाय यादी व विद्यार्थी रजिस्टर हजेरीपट देयक रक्कम अदा केल्याचा देयक पुस्तिका कॅशबुक तपासणी करून संबंधित कर्मचाऱ्यांची गांभीर्याने दखल घेऊन चौकशी करून सेवा समाप्ती करण्यात यावी। अन्यथा नाईलाजास्तव लोकशाही मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक 25/1/2021 रोजी आमरण उपोषणास बसावे लागेल। तरी पण न्याय न मिळाल्यास कलम 156(3) अन्वये माननीय उच्च न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ट करून न्यायालयाची दाद मागण्यात येईल, अशा प्रकारचे निवेदन प्रहार जनशक्ती पक्ष विधानसभा प्रमुख किनवट माहूरचे सतीशभाऊ बोंतावार यांनी दिले आहे।